गोरेगाव इथल्या म्हाडाच्या घरांसाठी येत्या मार्च 2023 मध्ये लॉटरी निघण्याची शक्यता आहे. गोरेगाव पहाडीतल्या 2683 घरांचं बांधकाम पूर्ण झालंय. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी 1947 आणि अल्प उत्पन्न गटांसाठी 736 सदनिका उपलब्ध असतील. या सदनिकांची किंमत ही सुमारे 35 ते 45 लाख रुपये असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलेल्या मुंबईतल्या मेट्रो 2 आणि मेट्रो 7 लोकांच्या सेवेत आता रुजू झालेली आहे आणि या दोन्ही मेट्रोमुळे पश्चिम उपनगरांमधल्या प्रवाशांचा प्रवास आता आणखी सुकर होणार आहे. मुंबईत रविवारी मध्य रेल्वे तसंच हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक असणारे ट्रान्स हार्बर मार्गावर ठाणे वाशी नेरूळ अप आणि डाऊन सकाळी 11 ते 4 पर्यंत ब्लॉक असेल आणि CSMT चुनाभट्टी वांद्रे हार्बर मार्गावर सकाळी 11:40 संध्याकाळी 4:40 ब्लॉक राहील. अमृतनोनी अर्थो प्लस घेतल्यापासून माझे गुडघ्याचं पेनिंग किंवा कमरेचे त्रास होता कमी झालेला आहे. धन्यवाद अमृतनोनी अर्थो प्लस. आरोग्याचा भरोसा अमृतनोनी अर्थो प्लस. मुंबई हायकोर्टानं रॅपिडोला दडका दिलाय. राज्य सरकारनं रॅपिडो टॅक्सी सेवा बंद करण्याचा निर्णय घेतलाय आणि त्याला आव्हान देणारी रॅपिडोची याचिका मुंबई हायकोर्टानं फेटाळली आहे. याविरोधात रॅपिडो कंपनी सुप्रीम कोर्टात जाणार आहे. सोन्या चांदीचे दर सातत्यानं वाढत आहेत. सोन्याच्या वाढत्या दराचा परिणाम हा जळगाव सुवर्णनगरीवर होतोय. सोन्याचा भाव प्रतितोळा 60,000 रुपये आहे आणि चांदी 70,000 रुपये प्रतिकिलोच्या पुढे गेली आहे आणि त्यामुळे ग्राहकांमध्ये नाराजी आहे. लाल मातीतली कुस्ती म्हणजे